आम्हाला फक्त आमची शिवसेना प्रिय, आम्हाला दुसरा कुठला नेता आम्हाला माहित नाही। माननीय शरद पवार साहेब माझे अत्यंत आदरणीय आहे, पण माझा पक्ष शिवसेना, माझी श्रद्धा बाळासाहेब, हे सगळ्यांना माहित। त्याच्यामुळे अनेक बंधनं पाडून आपण ही आघाडी पुढे नेतो। आणि भारतीय जनता पक्षाबरोबर असताना काय आमच्या घरावर सोन्याची कौलं चढली होती, हा पण प्रश्न आहेच ना। काय भारतीय जनता पक्षाबरोबर आपण होतो ठीक आहे, पण आमच्या घरातून काय सोन्याचा धूर ते काढत होते, आजच्या पेक्षा वाईट परिस्थिती होती। आज आपण निदान जाऊन बोलू शकतो, संवाद साधू शकतो, तर मुख्यमंत्री तरी आपला, मंत्री आपला, प्रशासनात जाऊन सांगू शकतो माझा मुख्यमंत्री। पण मागची 5 वर्ष हे आपल्या बाबतीमध्ये काळे कुट्ट होते हे तुम्हाला हळूहळू लक्षात येईल। त्याच्यामुळे काल बरं होतं वगैरे हे या भ्रमात तुम्ही राहू नका। आपल्या गळाभोवतीचा फास सुटलेला आहे लक्षात घ्या, नाही तर आपण आपलं अस्तित्व नष्ट झालं असतं। म्हणून जी परिस्थिती आज आहे त्यातून आपल्याला मार्ग काढला। मलाही खंत आहे की शिरूरमध्ये शिवाजीराव आज खासदार नाही, जुन्नरला शरद आमदार नाही, ते शिवनेरीच्या पायथ्याशी भगवान आहे, संसदेमध्ये आमचं प्रतिनिधित्व नाही, तर सगळ्यात दुःख आमच्यासारख्या नेत्यांना आहेच। म्हणून काही दुःख करत बसणार नाही ना। मी मगाशी म्हणालो की तुम्ही असाल संसदेमध्ये, आणि माझा जो आत्मविश्वास असतो शिवाजीराव तुम्हाला माहिती आहे काय आहे, तिकडली दुनिया तिकडे बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।